आज आपण बालाजी टूर सोबत भेट देणार आहोत सिद्धरामेश्वर मंदिर सोलापूर येथे. हे मंदिर भगवान सिद्धरामेश्वरासाठी अतिशय पवित्र मानले जाते, ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचा महान भक्त म्हणून मानलं जायचं. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी यात्रा असते आणि वर्षात एकदा शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा इकडे असतो आणि त्यावेळी हेलिकॉप्टर मधून इकडे पूर्ण सोलापूर मध्ये अक्षता वाटल्या जातात असं ते सांगत होते. आणि ते असं पण बोलले की उपाशी पोटी नाश्ता न करता महाराज दर्शन घ्यायचं असतं झालं. त्यांच्यानी हे चौकार मारून घेतले नोबॉल मध्ये. मला असं वाटतं की नाश्ता त्यांनी द्यायला पाहिजे. खूप चुकीचं करतात बालाजी टूर्स. काय बोलले? अरे हे नाही बोलायला सांगितलेलं. मला काय वाटतंय की हे माझ्या सगळ्यात आवडतं मंदिर होईल. भारी मंदिर आहे. मकर संक्रांती सण दरम्यान 3 दिवस मंदिरात भव्य उत्सव असतो. तसेच मंदिरात 15 दिवस गड्डा यात्रा नावाची जत्रा भरते. आतमध्ये सिद्धरामेश्वर आहेत ना, जागृत समाधी आहे. जागृत समाधी नसते पण संपूर्ण महाराष्ट्राची जागृत समाधी आहे. मी आपण थोडीस आपण एक आलाप दिलो, मगाशी जायला विसरलो सर्वजण एकत्र. ए तू व्हिडिओ शूटच कर, फोटो मध्ये व्यवस्थित सर्व येत नाही. सोलापूर देवदर्शन नंतर पंढरपूर आपण पहिलं देवस्थान केलेलं आहे, त्याच्यानंतर सिद्धरामेश्वर, त्याच्यानंतर अक्कलकोट, त्याच्यानंतर सोलापूर आपण करणार आहोत. आता आपण सिद्धरामेश्वर म्हणजे सोलापूरच्या ग्रामदैवत इथे आहोत. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. या मंदिरात 1000 वर्षांची परंपरा असलेली यात्रा दरवर्षी साजरी केली जाते. नंदीध्वजांची पूजा, होम, अक्षता सोहळा असे विविध धार्मिक विधी या यात्रेत 5 दिवस संपन्न केले जातात. उपलब्ध नोंदीनुसार सिद्धरामेश्वर मंदिर एका योगी श्री मल्लिका अर्जुनाचे भक्त श्री सिद्धरामेश्वरांनी बांधले होते. त्यांनी हे मंदिर बांधले आणि आपल्या गुरूंच्या सूचनेनुसार मंदिरात 68 शिवलिंगे बनवली. असे म्हटले जाते की श्री सिद्धरामेश्वर, ज्यांना लिंगायत धर्माचे 6 पैगंबर देखील मानले जाते, या संताच्या जन्मामुळे नगराची समृद्धी झाली आणि हा देवता भक्तांना आशीर्वाद देण्यास अजूनही सक्षम आहे. ओ पाटील मार. किती 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 म्हणजे किती रील चालू आहे. रील चालू आहे. तुमचा वाडा आहे काय पाटील? स्वागत आहे, स्वागत आहे. या की या की स्विच टू कोकणी, स्विच टू कोकणी, स्विच टू कोकणी. या झंझणीत अशी मिसळ आहे. झंझणीत जो झंझणी तोंडाला आग सुटल. कोकणी माणसं बोल, आग लागली तुमच्या तोंडाला. आम्ही आलो खूप भाग्यवान समजते मी स्वतःला की मालवणी हिरो. सिद्धरामेश्वराचं दर्शन करताना उपाशी पोटी दर्शन करतात असं म्हटलं जातं, म्हणून नंतर आम्ही नाश्ता करायला निघालो. मस्त पोहे खाल्ले, मिसळ खाल्ली आणि मग निघालो तुळजापूरला तुळजा भवानी मातेचं दर्शन घ्यायला.
हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे. इथून आपण सरळ चालत गेलं ना तर डायरेक्ट मंदिरातच जाणार आहे. इथून आपण सरळ चालत गेलो ना की डायरेक्ट मंदिराच्या इथे जाणार आहे. मंदिराच्या बाहेर राईट साईडला चप्पलचं स्टँड आहे, तिथे चप्पल काढायचे. तोपर्यंत पासची सोय, म्हणजे पास प्रत्येकाला वैयक्तिक पास मिळतो, प्रिंटेड पास असतो, तो पास मी सर्वांना देतो. तुम्ही चप्पल काढून घ्या, दर्शन सर्वांना एकत्र घ्यायचं आहे. त्यानंतर जे पण थोडंफार नामस्मरण करून पुन्हा ज्यांना शॉपिंग करायचं आहे त्यांनी शॉपिंग करून पुन्हा बसपर्यंत या. आपल्याला चालत एक 5 मिनटं चालत जायचं आहे, रिटर्न येताना पण सर्वांना चालतच यायचं आहे. एकच रस्ता आहे जायला पण आणि यायला पण, कळालं सर्वांना? मंदिराच्या आतमध्ये, एक मिनटं, मंदिराच्या आतमध्ये पुजारी असतात, डायरेक्ट नेतो वगैरे. कोणाच्या नादाला लागू नका, अनोळखी माणसाला काय पत्ता वगैरे सांगायच्या भानगडीत पडू नका. मोबाईल, दागिने, वॉलेट इथे व्यवस्थित सांभाळा, काळजी घ्या तेवढी. श्री स्वामी समर्थ. चल तुला भेटणार तुझी चप्पल परत. ते तिकडे 10 रुपये 20 रुपये का सांगितलं. आता तुम्ही पण 10 रुपये बोलवते. 10 रुपये 60 रुपये 3-4 घ्यायचे. साडी चुळे नारळ तुमच्या गावात नारळ घेतलाय, 20 लाख आहे का? नाही नारळ 12 रुपये नारळ. 110 फुलाचे 10 50 रुपये. आम्ही कमी 50-60 माणसं, त्यांना पण इकडेच पाठवा. 30 ना दादा मलाही भेटत नाही. 30 ना तुम्हाला कशी ना अख्ख्या तुळजापूर मध्ये बोलतो. 50 ना फक्त नाही आहे का? लकी कांबळी 20 मतांनी आघाडीवरच आहे मालवण मधून. आणि नाद केला पण वाया नाही गेला. लावा ताकद, लावा ताकद, रे रांगेत लावा ताकद. आमचे पासेस अरे आम्हाला पास मिळालेला आहे. पास तुळजा भवानी ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील अनेकांची कुळदेवता असल्याने अनेक भाविक इथे तीर्थयात्रेच्या निमित्ताने येत असतात. आपल्याला डाव्या संडीत पाहिजे. अपने कोई घूम के जाना पड़ेगा, लेकिन उधर से फिर कैसे? शॉर्टकट है क्या? डायरेक्ट सीढ़ी है ना, अपन अभी वैसे भी सीढ़ी से जाएंगे. देख पता है पैक है वो, देखो लेंगे 5 दिन 5 का एक पास पास तो सब दुकान पास का ही है ना. मैं पास पास तो दुकान
असे किंवा दोन दिवस आमच्यासोबत राहिला पण काय आधीच बोलते हे काय लुक होता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून 42 किलोमीटर तर उस्मानाबाद वरून 22 किलोमीटर अंतरावर आहे. हे लक्क पडला प्रकाश, लक्क पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. तर तू भेट म्हणूया दादा, लक्क पडला प्रकाश, लक्क पडला प्रकाश. प्रकाश देवड्या मशालीचा उघडाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा या वादे अशा प्रकारे आपलं तुळजा भवानीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आतमध्ये गाभाऱ्यात आम्हाला कॅमेरा अलाउड नव्हता आणि आमच्याकडे VIP पासेस होते पेड, सो पण लकीली खूप छान दर्शन होतं. हे आमचे दादा अक्षदादा बालाजी टूर्सचे व्हॉलंटियर, म्हणजे सगळं गाईड सगळं करत असतात. आणि तुषार दादा आलेले आहेत, तुझ्या फोटो एक नंबर होता VIP पासचा. दोन तासात सरप्राईज, सरप्राईज. दोन तासामध्ये लाईनचा प्रवास होती, ती थकान होती ना फोटो बघून. आता आमचा अक्कलकोटकडे प्रवास सुरू होतोय. पंढरपूर, सिद्धरामेश्वर आणि आई भवानीचं दर्शन आम्ही घेतलंय. आता आम्ही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाले. चला श्री स्वामी समर्थ. अजून पण काय काय बघण्यासारखं असतं, पाया वगैरे पडायचा. पण इथून VIPचं दर्शन आहे आणि इकडे दर्शन घेऊन लोक बाहेर पडतात. आपण एक्झिट करतोय आता. तुळजा भवानी मातेच्या मंदिरात हा चिंतामणी नावाचा दगड आहे. त्याचे होते असे की जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो आहे तर हा दगड उजव्या बाजूला वळतो आणि जर प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर हा दगड डावीकडे वळतो. आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले नाही, म्हणजेच आपण अजून प्रतीक्षा करावी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासूर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा आदी नावाने ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. अश्विन व चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा असते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात. जर तुम्हाला सुद्धा सर्व सोयींसह उत्तम अशी सोलापूर देवदर्शन यात्रा करायची असेल ना तर बालाजी टूर्सला नक्की संपर्क करा.